जण वाचकांनो, पुस्तक दर्पणमध्ये मी प्राची दामले आपलं सहर्ष स्वागत करते. काल, देश, परिस्थिती यांचा विचार केला तर आपल्या महाराष्ट्राचं जे चरित्र आहे ते 3D म्हणायला लागेल. त्याची व्याप्ती बरीच आहे. या महाराष्ट्राच्या इतिहासाचा अभ्यास करताना, आपल्या प्राचीन वैभवाची यशोगाथा गात असतानाच आपल्या पूर्वीच्या चुकांचं स्मरण करून देण्यासाठी आणि समाजाला कार्यप्रवण करण्यासाठी ज्यांनी अक्षरशः आपलं आयुष्य वेचलं, ज्यांची ओळख इतिहासप्रेमींमध्ये इतिहासाचार्य या नावाने आहे, त्या कैलासवासी राजवाड्यांचं चरित्र आज आपल्या भेटीसाठी आणलं आहे. पुरातत्व भूषण कैलासवासी इतिहासाचार्य राजवाडे यांचं चरित्र. लेखक आहेत पांडुरंग सदाशिव साने. अभिनव ग्रंथमाला नागपूर यांचं हे प्रकाशन असून 1928 आवृत्ती आपण रेफर केली. ही PDF आवृत्ती साधारण 100 ते 125 पानांची आहे. तिची लिंक आंतरजालावरची आपल्याला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जरूर बघायला मिळेल. चरित्र या दृष्टीने विचार केला तर कदाचित हे पुस्तक लहानसं वाटेल, पण राजवाड्यांच्या कार्याचा आवाका समजून घेण्यासाठी ते पुरेसं आहे असं मला वाटतं. पुस्तकाची सुरुवात वृत्तबद्ध आदरांजलीने केली आहे लेखकाने. त्यानंतर त्यांचं बालपण, तारुण्य, शिक्षण अशी क्रमाक्रमाने आपल्याला त्यांच्या चरित्राची ओळख करून दिली आहे. आता हे वाचल्यानंतर आपल्या लक्षात येतं की राजवाड्यांचा स्वभाव थोडा मुलखा वेगळा होता. अर्थात त्यामुळे त्यांचं चरित्र हे लोकविलक्षण म्हणावं इतकं वेगळं आहे. म्हणजे बघा ना, व्यायामाचं महत्त्व जेव्हा त्यांना पटलं तेव्हा रोज कसून 2 तास व्यायाम करायचे, वेगवेगळ्या पद्धतीने व्यायाम करायचे. याचं फलित असं होतं की मरेपर्यंत या माणसाला आजार म्हणजे काय हेच ठाऊक नव्हतं. मग कॉलेजमध्ये जेव्हा ॲडमिशन घेतली डेक्कन कॉलेजमध्ये, तेव्हा त्यांनी ग्रंथ हेच गुरु मानले. ते इतके की कॉलेजमध्ये लेक्चर्स अटेंड करायचे नाहीत, त्याच्याऐवजी लायब्ररीत जायचं, ग्रंथालयात जायचं आणि वेगवेगळ्या विषयांवरच्या ग्रंथांचं परिशीलन करायचं. या वाचनातून त्यांनी वेगवेगळ्या विषयांवरची स्वतःची जी मतं होती ती उपलब्ध ग्रंथांच्या साह्याने पडताळून पाहिली, छाननी केली आणि मग स्वतःच स्वतःचा कल शोधून काढला. म्हणजे आजकाल ज्याला IQ टेस्ट म्हणतात ते वगैरे करण्याची काही भानगडच नाही, तशीही ती तेव्हा प्रचलित नव्हती, पण संभ्रमच नाही उरला काही मनामध्ये. तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की आपल्याला इतिहास या विषयामध्ये गम्य आहे आणि मग इतिहासाशी जे त्यांचं सख्य जडलं ते शेवटपर्यंत टिकलं. पण प्रश्न असा होता की डेक्कन कॉलेजमध्ये त्यावेळेला इतिहास विषय शिकवायला प्रोफेसरच उपलब्ध नव्हते, प्राध्यापक नव्हते. त्यामुळे मग काय झालं, त्यांच्या पथ्यावरच पडलं. केवळ ग्रंथ वाचन करून त्यांनी या विषयाची तयारी केली आणि मग ग्रॅज्युएशन पूर्ण केलं. इतिहासाचा विद्यार्थी ते इतिहासाचा संशोधक, या त्यांच्या प्रवासाबद्दल वाचणं खरोखरच फार रोचक आहे. कसा होता हा त्यांचा प्रवास? साधारण 1888 सालापासून त्यांनी हे निश्चित केलं की आपल्याला मराठ्यांच्या इतिहासाचा अभ्यास करायचा आहे, तशी गरज निर्माण झाली आहे. हा अभ्यास करण्यासाठी अस्सल कागदपत्रांची जरूर आहे. का? कारण ग्रँड डफने इतिहास लिहिला होता तेव्हा मराठ्यांचा, आणि तो किती चुकीचा आहे यावर लोकमत मांडत होते. राजवाड्यांचं म्हणणं असं होतं की तो जर चुकीचा असेल तर त्याला आव्हान देण्यासाठी आपल्याला व्यवस्थित इतिहासाची मांडणी करून दाखवली पाहिजे. त्यासाठी अस्सल कागदपत्रांची गरज आहे. ती कुठे मिळणार? तर वेगवेगळ्या ग्रंथालयांमध्ये, त्यानंतर वेगवेगळ्या सरदार प्रतिष्ठित मंडळींच्या घरामध्ये वरती माळ्यावरती बासनात गुंडाळलेली कागदपत्रं, त्याचा शोध घ्यायला त्यांनी सुरुवात केली. आणि ही शोधाची जी मोहीम होती ना त्यांची, ही अत्यंत खडतर होती, वेगवेगळ्या अर्थाने खडतर होती. कशी बघा, कधी प्रचंड पायपीट करायला लागायची, वेगवेगळ्या ठिकाणी प्रवास करायला लागायचा. आणि ही जी मंडळी होती ज्यांच्या घरी ही कागदपत्रं होती, त्यांना त्याच्याबद्दल फारशी आस्था नसे, त्यांना त्याचं महत्त्वसुद्धा माहीत नसे आणि माहीत करून घेण्याची इच्छासुद्धा नसे. मग प्रसंगी राजवाड्यांना त्यासाठी अपमानसुद्धा सहन करायला लागायचा. ही मंडळी या कागदपत्रांकडे फारसं लक्ष देत नसल्यामुळे मग ती काळाच्या प्रभावामुळे जीर्ण तरी झालेली असायची, कधी वाळवींनी खाल्लेली असायची, कधी उंदरांनी कुरतडलेली असायची. मग त्याचं अस्सलपण परखून घेऊन मग त्याची नक्कल करायला हवी. ही नक्कल करण्याची, म्हणजेच कॉपी करण्याची प्रोसेस फार कठीण होती. ती कशी होती आपण मुळातून पुस्तकामध्ये वाचायला हवी. मला तर ते वाचून गरगरायला लागलं. त्या पुस्तकांच्या नकला मोडीतून करण्यासाठी कागदाचे तावचे ताव लिहून काढायचे राजवाडे. त्यासाठी त्यांना त्या माडीवरती 10 ते 12 तास रोजची बैठक मारावी लागायची आणि मग हे काम त्यांचं पूर्ण व्हायचं. असं काम त्यांनी सलग 10 वर्ष केलं.
आणि प्रवाससुद्धा किती केला अफगाणिस्तान बलुचिस्तानपर्यंत ते जाऊन आले कागदपत्रांच्या शोधासाठी. याचं फलित म्हणजे मराठ्यांच्या इतिहासाचा पहिला खंड त्यांनी प्रसिद्ध केला. अर्थात त्यांनी पहिला खंड प्रसिद्ध करण्याच्या आधी आणि नंतरही खंड प्रसिद्ध झाले त्याला त्यांनी प्रस्तावना लिहिली. तर ही प्रस्तावना तब्बल 200 पानांची होती, ज्याला राजवाडे यांची ऐतिहासिक प्रस्तावना, प्रस्तावना खंड असं म्हटलं जातं. खुद्द रियासतकार म्हणून जातात की ही प्रस्तावना मला 7 वेळा वाचायला लागली तेव्हा कुठे त्याचा अर्थबोध झाला. कालांतराने म्हणजे जवळजवळ 23 वर्षांच्या कामाचं फलित म्हणजे असे 22 एकूण खंड त्यांनी संपादित केले. हे त्यांचं कार्य खरोखर मराठ्यांच्या इतिहासाच्या अभ्यासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचं आणि भरीव कार्य म्हटलं पाहिजे. मराठ्यांच्या इतिहासानंतर या माणसांनी मराठीकडे मोहरा वळवला आणि मग मराठी भाषेतले तब्बल 30,000 धातू म्हणजे क्रियापद त्यांनी संकलित केली. एवढंच नाही तर त्याची व्युत्पत्तीसुद्धा शोधून काढली आणि तीसुद्धा पुस्तकरूपाने प्रकाशित केली. महानुभाव पंथाची जी लिपी होती ती अवघड होती समजायला, तिचं डिकोडिंग केलं. इतकं कार्य केलं आहे त्यांच्या पुस्तकांच्याबद्दल, त्यांच्या कार्याबद्दल वाचून एकच शब्द आपल्या तोंडून बाहेर पडतो, अफाट. खरोखर अफाट काम करणारी ही वल्ली होती. त्यांच्या एवढ्या सगळ्या परिश्रमांबद्दल कोणी काही त्यांना प्रशंसेचे वगैरे उद्गार काढले तर लगेच त्यांना राग यायचा. ते म्हणायचे, काम करून माणूस मरत नाही, आळसानी मरतो. हे त्यांचं जणू ब्रीदं वाक्यच होतं म्हणाना. हे सगळं का? तर आम्हा भारतीयांना आपल्या गौरवशाली इतिहासाची जाणीव व्हावी, आपल्याकडे असलेली ज्ञानसंपदा तिची आपल्याला जाणीव व्हावी, आणि त्यावेळेला फक्त राजकीयच नव्हे तर बौद्धिकसुद्धा पारतंत्र्य, गुलामी आपण भारतीयांनी स्वीकारली होती त्यातून आपली मुक्तता व्हावी, यासाठी त्यांची सगळी तळमळ होती. आणि याच तळमळीमधून त्यांनी 7 जुलै 1910 साली भारत इतिहास संशोधन मंडळाची स्थापना केली. याच निमित्ताने आपण हे पुस्तक ओळखीसाठी घेऊन आलो. मराठ्यांच्या इतिहासाबद्दलची, मराठी भाषेबद्दलची अनास्था नाहीशी करण्यासाठी या माणसाने आयुष्यभर काम केलं. त्याच्या कार्याची ओळख करून देणारं हे पुस्तक आपण जरूर वाचा आणि हे पुस्तक वाचल्यानंतर आपल्या कमेंट्स आम्हाला जरूर कळवा. आम्ही त्याची वाट बघतो आहे. तोपर्यंत इथेच थांबते आणि आपला निरोप घेते. वाचकांनो, तुमचं प्रोत्साहनच असंच काम करत राहण्याची आम्हाला शक्ती देईल, त्यामुळे शेअर, लाईक, सबस्क्राईबचं टॉनिक तुम्ही आम्हाला जरूर द्याल अशी खात्री आहे.